तुळजापूर तालुक्यातील कुंसावळी ग्रामपंचायत हद्दीमध्ये सरकारच्या गायराण जमिनीवरील गौण खनिजाचा आणि खडकाचा उपसा करून परस्पर विक्री करण्यात येते आहे. या अवैध धंद्यांवरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी कुंसावळी ग्रामपंचायतचे उपसरपंच सौरूपाली शिंदे यांनी केली आहे. उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरील भागामध्ये असलेल्या तुळजापूर तालुक्यातील कुंसावळी ग्रामपंचायत हद्दीमध्ये सरकारच्या गायरण जमिनीवरील गौण खनिजाचा आणि खडकाचा उपसा करून परस्पर विक्री करण्यात येते आहे. त्यामुळे या गोरख धंद्यावरती कारवाई करण्याची मागणी कुंसावळी ग्रामपंचायतचे उपसरपंच सौरूपाली शिंदे यांनी केली आहे. विशेष म्हणजे वारंवार तक्रार करून देखील जिल्हा महसूल विभाग आणि तुळजापूर तहसीलदारांकडनं काहीच कारवाई होत नाही आहे. त्यामुळे प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होतीये. उस्मानाबाद जिल्ह्यामधील तुळजापूर तालुक्यातील कुंसावळी गाव सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरील डोंगराळ ठिकाणे. हा भाग डोंगराळ असल्यामुळे इथे गौण खनिज आणि पाषाण खडकाचा मोठा साठा आहे. त्यामुळे काही मंडळी सरकारी कर्मचाऱ्यांशी संगनमत करून गायरण जमिनीवरील खडक आणि गौण खनिजाचा उपसा करून परस्पर विक्री करतात. दररोज 50 ते 60 वाहनांमधनं गौण खनिजाची वाहतूक सुरू आहे. या प्रकारावरती कारवाई करण्याची मागणी कुंसावळीचे उपसरपंच सौरूपाली शिंदे यांनी केली आहे. विशेष म्हणजे या गावामधील अर्जुन शिंदे यांनी तुळजापूर तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे वेळोवेळी लेखी तक्रार करून देखील यावरती कारवाई होत नाही आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कारभारावरती ग्रामस्थांमधनं शंका व्यक्त होती आहे. अर्ज असा आहे की गायरांमधील खडक उपसा केला जात आहे. त्याबद्दल आम्ही तहसील कार्यालय, पोलीस अधीक्षक आणि पंचायत समिती अधिकारी यांना अर्ज दिले होते, तरी त्यांनी त्यावर कोणतीही चौकशी केलेली नसून अर्ज देऊन सुद्धा येथील उपसा चालूच आहे. परत आम्ही विचारणा जर केली असता तर येथील ज्यांनी कोणी हे खडक उपसा केलेला आहे तो आम्हाला शिवीगाळी करून आणि जीवेधमकी मारण्याची देत आहे. किती महिन्यापासून सुरू आहे? जवळजवळ हे 2 महिने झालं हे काम चालू आहे. हे जे बी यांनी बोलले आतापर्यंत आम्ही मॅडम जे बोलले ते बरोबर करेक्ट आहे आणि हे गावरान जमीन आहे. हे याचे अजिबात इथला उपसा व्हायला नको आहे. आमचं मत असं आहे बघा, हे आम्ही कुंसाळी ग्रामस्थ आहे. माझं नाव किसन कुंडीबा देडे, माजी उपसरपंच आहे मी. ह्या गायरांमध्ये खडक उपसा मोठ्या प्रमाणात चालू आहे इथं आणि काय आम्ही तहसीलदाराला निवेदन केलं, ग्रामसेवकाला निवेदन केलं, अगर तलाठीला निवेदन केलं, बरं कुठलेही अधिकारी इथे येऊन त्याच्यावर काय कारवाई होत नाही. हे लवकरात लवकर कारवाई व्हावं आणि हे खडक उपसा जे झालेला आहे ते कुठे गेला आणि ह्याची काय मोबदला असेल ते आमच्या ग्रामपंचायतला भरपा जमा कराव, हेच माझे नम्र. अर्जदार मी स्वतः आहे, माझे घरचे उपसरपंच आहेत. तरी पण सगळ्या गावकऱ्यांनी सांगितले की बाबा बैठकीमध्ये हे खडक उपसा करू नका. मी स्वतः सांगितलो, अधिकारी लोकांना 2-2 वेळा निवेदन दिलो, अधिकारी लोक पोलीस निरीक्षक साहेब SP साहेबांना निवेदन दिलंय, तलाठी साहेबांना निवेदन दिलंय, तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे, BDO साहेबांना निवेदन दिलेलं आहे. तरी पण कोणीही याच्यावर तक्रारी अर्ज करत नाहीत. खडक उपसा चालू आहे, खडी उपसा चालू आहे, ब्लास्टिंग मशिनरी इकडे चालू आहेत, सगळी यंत्रणा चालू आहे, तरी पण कोणीही लक्ष देत नाही. वारंवार मी सांगायला गेलो, आडवाला आडविण्यासाठी गेलो तर मला जीवे मारण्याची धमकी दिली. मी कुंसावळीचा आहे, कुंसावळी गायरानाबद्दलच बोलतो मी. हे सगळ्यांनी याची दखल घ्यावी. अधिकारी लोक लवकरात लवकर, मी गरीब शेतकरी आहे, गावकऱ्यांनी माझ्या बायकोला निवडून दिलेत, तरी तुम्ही अधिकारी लोक याची दखल घ्यावी. रुपये डोलारे C24 तास तुळजापूर उस्मानाबाद. सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.